नमस्कार, आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो महत्त्वाचा यासाठी आहे की राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या ईडीच्या कस्टडीमध्ये आहे आणि ते त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, मनी लॉन्ड्रिंगचे आरोप झाले होते आणि त्याच्यामध्ये ईडीने त्यांना अटक केली। परंतु ही अटक का झाली, यामागचं नेमकं कारण काय, हे प्रकरण नेमकं कधी सुरू झालं आणि यामागे अजून कोण कोण आहे याचा आपण मागोवा आज घेणार आहोत। त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी एक मोठी डील झाली होती, ती डील नेमकी काय होती याचा तपास सुद्धा आता तपास यंत्रणा करत आहे। परमबीर सिंग पोलीस आयुक्त झाल्यानंतरच SPU स्पेशल प्रोटेक्शन युनिटला सचिन वाजे, जो की शिवसेनेचा एक वेळचा प्रवक्ता होता, शिवसेनेने त्यांची वकिली करून त्याला SPU मध्ये आणलं आणि ते पोलीस आयुक्तांच्या सहीने होतं ते, त्यामुळे आता जो ठिकरा आहे तो, जे डाग आहे तो परमबीर सिंग यांना लागला। परंतु यामध्ये पॉलिटिकल व्हील, जोपर्यंत पॉलिटिकल व्हील नसते तोपर्यंत कुठलाही निर्णय कुठला आयुक्त घेत नसतो। आणि तसंच आपल्याला पाहायला मिळालं की परमबीर सिंग यांनी SPU ची स्थापना केली, म्हणजे SPU मध्ये यांना घेतलं वाजेला। वाजेनी अनिल देशमुख, संजीव पालांडे आणि सरकारच्या इतर काही महत्त्वाच्या मंत्र्यांच्या मतानुसार मुंबईतून एक्सटॉर्शन करणं सुरू केलं होतं। एक सट्टा किंग, त्या सट्टा किंगच्या पत्नीच्या मदतीने मुंबईतल्या बार मालकांकडून पैसे उकळण्यात आले असं कन्फेशन CBI कडे, ED कडे त्या बार मालकांनी दिलेलं आहे। आणि संजीव पालांडे आज जेलमध्ये आहे, अनिल देशमुख आता जेलमध्ये आहे, परमबीर सिंग आता फरार आहेत, परंतु त्यांना सुद्धा लवकरच ताब्यात घेतलं जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टीचा पडदा उठेल। परंतु मुळात मुद्दा असा आहे की मुख्यमंत्र्यांच्या नाकाच्या खाली हे सगळं सुरू होतं आणि एका देशातल्या सर्वात श्रीमंत उद्योजकाच्या घरी अशा पद्धतीच्या भीती दाखवून कोट्यावधीची उगाही करण्याचा, कोट्यावधीचं एक प्रकारचं एक्सटॉर्शन करण्याचा हा प्रयत्न होता। आज आपण पाहिलं लखन मलिक मर्डर केसमध्ये कोण अटक झालं होतं, प्रदीप शर्मा, तोच मोडस ऑपरेंटी त्यांनी मनसुख हिरेन प्रकरणामध्ये वापरला, त्याच्यामुळे प्रदीप शर्मा याला शिवसेनेत प्रवेश दिला होता, प्रदीप शर्मा याला विधानसभेचं तिकीट शिवसेनेने दिलं होतं। असे लोक जे शिवसेनेच्या संपर्कात होते आहे आणि अशा लोकांना खतपाली घालण्याचं काम या सरकारने केलं। आपण पाहिलं की RR पाटील जवळपास 8 ते 10 वर्ष राज्याचे गृहमंत्री होते, या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे RR पाटील यांनी गृहखातं सांभाळलं। मागची 5 वर्ष देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री होते, त्यांच्या काळातही अशा पद्धतीचा कुठलाही आरोप झाला नाही। मग अनिल देशमुख यांच्या केवळ 14-15 महिन्याच्या कार्यकाळामध्ये इतका आरोप गंभीर होऊन अनिल देशमुखांना अटक का झाली, याचं कारण आहे की संजीव पालांडे यांनी राज्यातल्या अनेक थेट IPS, डायरेक्ट IPS ऑफिसर यांच्याकडून पैशाची मागणी केली होती, अनेक अधिकाऱ्यांनी ऍडव्हान्स पैसे दिले होते, त्यांची पण नोंद आता ED आणि CBI कडे आहे जे अधिकाऱ्यांनी पैसे दिलेले आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये, म्हणजे साधारणतः दिवाळी नंतर, अशा अधिकाऱ्यांची नावं पुढे येणार आहे। ती अधिकाऱ्यांची नावं आहेत परंतु तो चौकशीचा भाग असल्यामुळे आता रिव्हील करता येणार नाही। परमबीर सिंग यांना आयुक्तपद का मिळालं, कोणाच्या सांगण्यावर मिळालं, त्यामागे काय डील झाली होती, त्याचं इंटरनॅशनल कनेक्शन काय होतं, या संपूर्ण गोष्टीचा तपास सध्या सुरू आहे। की परमबीर सिंग यांना पोलीस आयुक्त पदावरून हटवल्यानंतर 1987 तुकडीचे हेमंत नगराळे यांना DG वरून CP मुंबई करण्यात आलं आणि संजय पांडे हे जे 8 वर्ष सेवेच्या बाहेर होते त्यांना ACTING DG करण्यात आलं। आणि ACTING DG संदर्भातही आता जो UPSC चा जो निर्णय येणार आहे त्याच्यातही संजय पांडे यांचं नाव नाही आहे, कारण की ते 7-8 वर्ष सेवेच्या बाहेर होते। त्याच्यामुळे
महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र गृह मंत्रालय गेल्या 1.5-2 वर्षापासून ज्या ग्रहणातून चाललेलं आहे, राज्याचे मुख्यमंत्री उजळ माथेने सांगत आहे की आमचं सरकार किती चांगलं काम करत आहे, राज्यासाठी अतिशय दुर्दैवी घटना आहे की राज्याचे माजी गृहमंत्री हे आज जेलमध्ये आहे, अजूनही काही लोक जेलमध्ये जाण्याच्या तयारीत आहे, परंतु त्यासाठी थोडा आपल्याला अवधी वाट पाहावी लागणार आहे, कारण तपास यंत्रणेकडे प्रत्येकाची चावी आहे, प्रत्येकाने काय काय केलं आहे उद्योग याची सगळी माहिती तपास यंत्रणेकडे आहे. धन्यवाद.